जपानमध्ये सोमवारी एकामागून एक 5 शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. यामुळे जपानमधील शहरांमध्ये हाहाकार माजलेला आहे. यामध्ये समुद्राला 5 फुटांच्या सुनामी लाटांसह अनेक नुकसानाला सामोरं जावं लागलंय. जपान हवामान एजन्सी अँड असोसिएशन प्रेसच्या माहितीनुसार स्थानिक हवामान संस्थांच्या म्हणण्यानुसार भूकंपानंतर इशिगावमधील नोटोमध्ये भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटर परिसरात सुनामीच्या लाटा येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर काही भागात आलेल्या सुनामीच्या लाटांमध्ये अनेक सोशल मीडियावरती त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. दरम्यान भूकंप आणि सुनामीच्या इशाऱ्यानंतर किनारी भागात राहणाऱ्या लोकांना तात्काळ सुरक्षित स्थळी शिफ्ट होण्यास सांगितलं. यामध्ये उंचच्या उंच इमारती यामध्ये वाहून जाण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान जपान मधल्या या सुनामीच्या लाटा 1 मीटरपर्यंत अनुभवल्या जाऊ शकतात असा इशारा देखील दिलाय. इतक्या उंचीच्या लाटांमध्ये तुम्ही धड उभारूही शकत नाहीत, उलट हे जीवावर बेतण्याची शक्यता आहे. या भूकंपांमुळे निर्माण झालेल्या सुनामीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत. यामध्ये इमारती थरारताना देखील दिसत आहेत, अनेक जण आरडाओरडा करताना दिसत आहेत, तसंच अनेक जण सुरक्षतेसाठी खुर्च्या आणि टेबलांच्या खाली बसलेली दिसत आहेत. अनेक घरं पडलेली आहेत तर रस्त्यांवर भेगा देखील पडलेल्या आहेत. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.